लोकसभा निवडणुकीनिमित्त कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित केलेल्या भव्य महिला मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या मेळाव्यात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला कधीही विरोध नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आपण आजही मानतो, त्यामुळे सर्व मतदारांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांनाच विजयी करावे. कल्याण पश्चिमेस झालेल्या मेळाव्यास प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महेश तपासे, रमेश हनुमंते, दर्शना दामले, ज्योती हिंदूराव, नोवेल साळवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण सर्व साजरा करतो. सर्वांना जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मला खूप शुभेच्छा. महिलांना सत्तेमध्ये सहभाग घेण्याची भूमिका देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतली आणि महिला ग्रामपंचायतीच्या सरपंच झाल्या, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष झाला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या, किंबहुना महापौर झाल्या, काही आमदार झाल्या आणि या पुढच्या काळामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा रिझर्वेशन असलं पाहिजे. पक्षाने या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध केला आणि त्यावेळेला आपलं पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीचा ठराव काय मंजूर होऊ शकला नाही, रिझर्वेशन काय आपल्याला देणार नाही. परंतु महिला भगिनींना मला या ठिकाणी सांगायचं आहे की वेळ काही गेली नाही. आपल्या मताच्या माध्यमातून या ठिकाणी आपला लोकसभेचे उमेदवार विश्वनाथ पाटील काँग्रेस पक्षातर्फे आहेत, आनंद परांजपे राष्ट्रवादीच्या तर्फे आहेत आणि लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आपण जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला या परिसरामध्ये दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची परंपरा ठरलं आहे. जर महिला राजकारणात आल्या तर आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मी आज ग्रामीण भागात मुरबाड तालुक्यात महिला बचत गटाचं काम करते. महिला सक्षमीकरण ग्रामपंचायत कार्यालय असतील, बऱ्याच योजना राबवल्या, नळ पाणी पुरवठा योजना अशा बऱ्याच योजना आम्ही राबवल्या. आपल्या हातात जर सत्ता असेल तरच आपण काम करू शकतो, नाही तर महिलांना कोणी विचारत नाही असं मला तरी वाटतं. जर सत्ता असेल तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि आपण अपक्ष असताना सुद्धा त्या निवडणुकीमध्ये महिलांनी ताकद दाखवलेली आहे, तशीच ताकद आता या निवडणुकीमध्ये सुद्धा विश्वनाथ पाटील साहेबांच्या निवडणुकीच्या टायमाला दाखवून द्या आपण. कारण या भागामध्ये जे आपल्या विरोधामध्ये उभे राहिलेले आहेत, कपिल पाटील, खरं तर त्यांना पक्षाने सर्व काही दिलेलं होतं. काल बत्त्या दोनदा तीनदा घेतल्या आणि जो मान सन्मान पाहिजे होता तो सुद्धा विभागला होता. मागच्या टायमाला सुद्धा त्यांनी दत्तावी केली होती पण पक्षाने त्याची तेवढी दखल घेतली नव्हती. राष्ट्रवादीत असताना सेनेचं काम केलं होतं पण मला वाटतं तशी तुमच्यामध्ये कोणाची मनस्था नाही आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचंच काम केलं पाहिजे आणि विश्वनाथ पाटील साहेबांना निवडून आणण्यासाठी जे पवार साहेबांचे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. मगाशी ताईंनी भाषणामध्ये सांगितलं की पवार साहेबांनी त्या टायमाला कृषी मंत्री झाले त्याच्या आधी आपण परदेशातून धान्य आणायचो, त्याचं स्वतःच धान्य एवढं झालेलं आहे तर आपल्या गरीब जनतेला 1 रुपये किलो 2 रुपये किलो अशा प्रकारे धान्य देण्याचं पवारसाहेब काम करतात. महिलांसाठी 50% आरक्षण हे कधी कधी कोणाला वाटतं काय हे पवारसाहेबांनी काय केलं, पण आता एक आदिवासी महिलांनी जे भाषण केलं आणि या भाषणानंतर आपल्याला सर्वांना आता समज आले असेल का महिला सुद्धा कुठे पाठीमागे नाही आणि पवारसाहेबांनी जे स्वप्न बघितले ते स्वप्न खरोखर साकार होतील. काही राजकारणाच्या ह्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही आणि राजकारणामध्ये जे पवारसाहेबांनी 50% आरक्षण दिलेलं आहे त्या 50% आरक्षणासाठी आपण प्रत्येक महिलेने पुढे जाऊन ते 50% आरक्षण पूर्ण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं का महिला निवडून येतात पण त्यांच्या पाठीमागे काम करणारे दुसरे असतात, पण मला वाटतं महिलेने विचार केला तर आपलं घर सर्वात उत्तम पद्धतीने जशी महिला चालवते
तसे देश सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकते। आपण सर्व महिलांनी या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ताकद घेऊन विश्वनाथ पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे। दुसरीकडे माझ्या कल्याण पूर्व भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम साजरे होतात, तिकडे जायचं असल्या कारणाने मी सर्व व्यासपीठाच्या लोकांना सांगू इच्छितो की आता माझ्याबद्दल काही मनात धरू नका आणि मी राष्ट्रवादीमध्येच आहे एवढं मला गृहित धरून सांगा की पक्ष सोडलेला नाही। फक्त एखाद्या घरामध्ये भांडणं होतात, एखाद्या भावाचं जमत नाही, पण आपले मेन केंद्रबिंदू पवार साहेब आहेत। आमच्या पवार साहेबांची कधीही पवार साहेबांच्या आदेशावरती आम्ही काम करणारे लोक आहेत। आपणही पवार साहेबांच्या ह्याच्याने काम करा एवढंच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद।